नमस्कार मित्रांनो, देशातील मुलींच्या भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुकन्या समृद्धी योजना देशांतर्गत चालवली जात आहे। या योजनेचा उद्देश आहे की भारत सरकारची समर्थित बचत योजना आहे। पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि विवाह खर्चासाठी निधी उभारण्यासाठी प्रोत्साहित करते। योजनेसाठी पात्रता, मुलीचे कायदेशीर पालक आई वडील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात। एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल। कमीत कमी 250 रुपये भरून खाते उघडता येईल। खाते सुरू करताना मुलीचे वय हे 10 वर्षापेक्षा जास्त नसावे, ही आहे पात्रतेसाठी अटी। योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीचे आधार कार्ड असल्यास, मुलीचे आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास, 3 पासपोर्ट साईज फोटो मुलीचे प्लस आईचे किंवा वडिलांचे, आणि नवीन खाते उघडवायचा अर्ज। आता या योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपये मिनिमम तुम्हाला वर्षाला भरावे लागतील आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 लाख रुपयापर्यंत भरू शकतात। 7.6% हा कंपाउंडेड ॲन्युअल इंटरेस्ट रेट चालू आहे। समजा एखाद्या पालकांनी 1000 रुपये आपल्या मुलीच्या नावाने भरले तर 1000 1000 1000 अशा स्लॉटमध्ये तो दर महिन्याला पैसे भरत गेला, वर्षाचे 12000 होतात। पहिल्या वर्षी 494 रुपये इंटरेस्ट भेटणार, म्हणजे 12494 होतील। दुसऱ्या वर्षी त्या 12494 प्लस दुसऱ्या वर्षाचे 12000 अशावरती इंटरेस्ट भेटत जाणार। अशा पद्धतीने हे वाढून 3,28,862 15 वर्ष आपण पैसे भरायचे आहेत। 16व्या वर्षी आपल्याला पैसे भरायची गरज नाही। 16व्या वर्षी 24,994 रुपये आपल्याला व्याजदर त्यावरती मिळणार आहे। 17व्या वर्षी 26,893, 18व्या वर्षी 28,993, 19व्या वर्षी 31,136, 20व्या वर्षी 33,502 आणि 21व्या वर्षी 36,49 असे बरोबर 5,10,373 रुपये आपल्याला 21 वर्षानंतर मिळणार आहे। म्हणजे जर आपण महिन्याला 2000 रुपये जमा करत असेल तर वर्षाला आपण 24,000 रुपये जमा करणार, आणि अशा पद्धतीने आपण 15 वर्ष हे पैसे जमा केले तर आपली अमाऊंट होती 3,60,000 आणि आपल्याला त्यावरती व्याज मिळतं 6,58,425 रुपये। म्हणजे जवळपास आपल्याला 10 लाख रुपये 10,10,000 रुपये एवढी रक्कम आपल्याला फक्त 2000 रुपये महिना सेव्हिंग केल्यामुळे मिळते, आणि ही सेव्हिंग आपल्याला करायची आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये। 7.6% ॲन्युअल इंटरेस्ट आता सध्या चालू आहे, आणि ह्या 3 महिन्यांसाठी तर 8% याचा इंटरेस्ट रेट भारत सरकारने केलेला आहे। तर ज्यांना मुली आहेत ते खरोखर नशीबवान आहेत, आणि त्यांनी नक्कीच या योजनेचा फायदा घ्यावा, त्यासाठीच मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे। तर मित्रांनो, नक्की जर आपल्याला मुली असतील तर आणि आपली मुलगी 10 वर्षाखाली असेल तर ह्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपणही पोस्टामध्ये गुंतवणूक करावी, आणि आपण केलेल्या गुंतवणुकीवरती चांगल्या प्रकारे परतावा आपण मिळवावा। धन्यवाद।